श्रीराम समर्थ सार्थ श्रीमनाचे श्लोक श्लोक अठ्ठावन्न नको वासनाविषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम जावा, मना कल्पनालेश शतोही नसावा वासना इच्छा आवड भोगाचा मनावर शिल्लक उरलेला संस्कार विषय दृश्याचे सुख प्रपंच सुख इंद्रियातून सुख देणाऱ्या वस्तू वृत्ती क्रिया चलन मनस्थिती जडणे चिकटणे गुंतणे अडकणे पूर्वपापे पूर्वी विषय भोगल्याने निष्काम कोणतीही कामना न ठेवता चिंतणे सतत स्मरण ठेवणे कल्पना भविष्यामध्ये मिळणाऱ्या सुखाबद्दल मनोराज्य करणे मना दृश्यवस्तूंमध्ये वृत्ती रूपाने वासना गुंतून ठेवू नकोस या कारणाने पूर्व पापामुळे दृश्यात कामना चिकटते म्हणून सदैव भगवंताचे निष्काम चिंतन करावे शिवाय मनामध्ये कल्पनेचा मागमूस नसावा एक वस पासून वासना शब्द होतो वस म्हणजे राहणे स्थिर होणे जी जीवाला इंद्रियांच्या क्षेत्रात किंवा दृश्यात नेऊन वसवते ती वासना वासना म्हणजे दृश्य खरे ही भावना व दृश्यामध्ये सुख सापडेल ही कल्पना सी पासून विषय शब्द होतो वी प्लस सी म्हणजे विशेष प्रकाराने बांधणे गुंतवणे पाच इंद्रिये पाच प्रकारे शब्द स्पर्श रूप रस व गंध या पाच रूपाने दृश्य आत घेतात त्यापासून जीवाला तात्पुरते सुख मिळते म्हणून जीव पाच प्रकारच्या दृश्यामागे सतत धावतो त्या दृश्यास विषय म्हणतात वृत्त पासून वृत्ती शब्द होतो वृत्त म्हणजे असणे धडणे होणे फिरणे वृत्ती म्हणजे क्रिया चलन चक्राकार फिरणे वर्तनक्रम किंवा मनस्थिती मन ही एक शक्ती आहे ती कधीही स्वस्त नसते तिच्यात सारखी हालचाल चालू असते पाण्यावर जसे चक्राकार तरंग उठतात तसे मनावर उठतात इंद्रियांचा दृश्य वस्तूंशी संबंध आल्यावर मनामध्ये हवे नकोपणाचे जे तरंग उठतात त्यांना वृत्ती म्हणतात वासना अतिशय सूक्ष्म असते ती जेव्हा वृत्तीच्या रूपाने आकार धरते तेव्हा तिचे अस्तित्व उघडकीस येते अध्यात्मविद्येमध्ये वासना असणे हेच पाप मानतात वासना वृत्ती रूपाने शब्दस्पर्शाधिकांच्या मागे धावते सुखाच्या आशेने जीवाला दृश्यामध्ये गुंतवते हृदयातील भगवंताला विसरल्या वाचून जीव अशा रीतीने बाहेर धावत नाही म्हणून जीवाच्या बहिर्मुखपणास पाप म्हणतात जीवाची बाहेर धावण्याची सवय काही नवीन नाही पूर्वीच्या जन्मापासून चालत आली आहे ही सवय मोडून जीवास स्वस्थता मिळण्यास भगवंताचे चिंतन हा एकमेव उपाय आहे हे चिंतन देखील अगदी निष्काम असावे मला भगवंतच हवा अशी वृत्ती ठेवून त्याचे चिंतन करावे भगवंताच्या हवेपणात वासनेचे नाही पण अनुभवास येते वृत्तीमध्ये बुद्धी आणि कल्पना यांचे अंश असतात अमुक विषय मिळाला तर सुख मिळेल ही कल्पना आणि तो प्राप्त करून घेण्यास अमुक मार्गाने जावे असे ठरवणे हे बुद्धीचे काम होय बुद्धीला भगवंताच्या चिंतनात गुंतवून ठेवायचे व कल्पनेची गती थांबवायची म्हणजे मग मन भगवंताच्या ठिकाणी आपोआप स्थिरावते जय जय रघुवीर समर्थ